धामणी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथे शिवसेना भाजप युतीचे अधिकृत उमेदवार प्राध्यापक राजाराम बानखेले यांची प्रचार रॅली गावातून शिवसैनिकांनी काढली. यावेळी शिवसेना भाजप युतीचे उमेदवार प्राध्यापक राजाराम बानखेले, शिवसेना तालुका प्रमुख अरुण गिरे, रवी वळसे, दादू देठे, रवींद्र करंजखेले आदींची भाषणे झाली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य देवीदास दरेकर, जिल्हा युवा सेना अध्यक्ष प्रवीण थोरात, शिवसेना नेते धनेश मोरडे व धामणी गावचे शिवसेना पदाधिकारी व शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याच बातमीचा आढावा घेतला आहे आयवन न्यूज चे प्रतिनिधी संकेत बारवे यांनी. लोणी, धामणी, कडकवाडी, मांजरवाडी, मोरगाव पेठ या परिसरातील सगळे ग्रामस्थ मंडळी, मतदार बंधू आणि भगिनींनो, येत्या 21 तारखेला मतदान आहे. परंतु ही निवडणूक ही एक वेगळ्या पद्धतीची निवडणूक आहे. पण तुम्ही विचार करा, विचाराल ही निवडणूक कशी वेगळी आहे. या तालुक्यामध्ये अनेक निवडणुका झाल्या. स्वर्गीय किसनरावजी बानखेले यांनी निवडणुका लढवल्या आणि त्यावेळेस जशी परिस्थिती असायची तशी परिस्थिती यावेळेस आंबेगाव तालुक्यामध्ये निश्चित प्रकारे आहे. परिस्थिती अशी आहे की उमेदवार दोघेही उच्च विद्या विभूषित आहेत. पुढचा उमेदवार सुद्धा शिकलेला आहे. आपला उमेदवार सुद्धा प्राध्यापक आहे, डबल ग्रॅज्युएट या ठिकाणी आहे. पुढचा उमेदवार सुद्धा अनेक दिवसापासून राजकारणामध्ये आहे. आपला उमेदवार सुद्धा अनेक दिवसापासून किंबहुना आमदारांच्या आधीपासून राजकारणामध्ये आहे. पण तुम्ही म्हणाल नक्की फरक काय. यावेळेस फरक असा आहे का, जसं निर्गुडसर गाव आहे, जसं अरुण भाऊ तुमचं मेघणेवाडी गाव आहे आणि तशी आमची लोणी आहे, धामणी आहे, वडगाव पीर आहे, महादलवाडी आहे, शिवदाला आहे, पहाडदा आहे, ह्या गावांमध्ये जसा फरक आहे तसा यावेळेस दोन उमेदवारांमध्ये फरक आहे. आपला उमेदवार जो आहे तो अत्यंत गरीब अशा परिस्थितीतला आहे आणि पुढचा उमेदवार जो आहे तो आमच्या अधीश कोट्या अधीश तुम्ही म्हणाल तसा आहे. त्या उमेदवाराकडे स्वतःचा एक कारखाना आहे, स्वतःचा शंकर कारखाना आपला आहे. परंतु त्यांचा एक स्वतःचा कारखाना 550 कोटी रुपयाचा आहे असं म्हणतात खासदार साहेब आपले आढळराव पाटील का. त्यांची 1800 करोड का 1000 करोड रुपयाच्या कंपन्या मुंबईमध्ये आहेत. परंतु आपला जो उमेदवार आहे त्या उमेदवाराची 2 मेडिकलची दुकानं भावाची आणि हा माणूस सकाळपासून संध्याकाळपर्यंत या ठिकाणी निश्चित प्रकारे समाजसेवेमध्ये असतो याची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाकीची आहे. परंतु परिस्थिती जरी कशी असली तरी यावेळेस आम्ही भीमाशंकर पासून फिरायला सुरुवात केली. जवळजवळ 80% तालुका आमचा फिरून झालाय. ज्या ज्या गावामध्ये आम्ही जातोय प्रचाराच्या निमित्ताने, आमचा उमेदवार जातोय, आपला उमेदवार जातोय, त्या त्या गावामधल्या गोरगरीब जनता, त्या त्या गावामधल्या महिला पुढे येतात, त्या त्या गावामध्ये निष्ठावान शिवसैनिक पुढे येतात आणि निश्चित प्रकारे राजाभाऊंना मदत त्या ठिकाणी करतात. काल गिरवणीमध्ये सभा झाली, अशी सभा चालू होती आणि गिरवणीचे सगळे शिवसैनिक पाटके तुटके जमा झाले. त्या शिवसैनिकांनी 100 रुपये, 50 रुपये, 20 रुपये, 1000 रुपये, 500 रुपये काढले. तुम्ही आता सोशल मीडियाच्या माध्यमामधून पाहत असाल गिरवणीच्या फाटक्या तुटक्या शिवसैनिकांनी राजाभाऊला 51,000 रुपयाची देणगी त्या ठिकाणी दिली. निवडणुकीसाठी धारवडीच्या सुद्धा लोकांनी 51,000ची देणगी दिली. बिजू भाऊ तुम्ही त्या दिवशी नव्हतात, आम्ही 7:00 सभेला होतो. सहज असा टाईम होता, 7:00 शिवसैनिकांनी लोणीमध्ये जशी निवडणूक झाली, मिरवणूक झाली, तशी मिरवणूक काढली. मिरवणूक झाल्यानंतर आम्ही 11:00 बसलोय, असं एका ठिकाणी बसलो सभेसाठी आणि सभेला बसल्यानंतर एक डोक्यावर पाठी घेतलेली बाई, पाठीवर डोक्यावर पाठी घेतलेली एक वृद्ध महिला, वय माझ्या माहितीप्रमाणे 60 ते 65-70 दरम्यान असेल, 9 वारी साडी घातलेली आणि ती बाई पटापटापटापटा सभा चालत असताना राजाबाबूंच्या जवळ आली. आपल्या साडीला लावलेली जुनीची जी पिशवी असली ती पिशवी तिने काढली आणि त्यात एक घडी घातलेली 100 रुपयाची फाटकी थोडीशी मळकी नोट बाहेर काढली आणि राजाभाऊला म्हटली, राजाभाऊ 100 रुपये हे माझे आहेत आणि बिचारी निघून गेली. यांची भाषणं चालू होती, यांचं लक्ष होतं की नाही मला माहित नाही. मी उभा राहिलो, खुर्चीवर उठलो, बाजूला गेलो, म्हटलं आजीबाई 100 रुपये दिले, कसले 100 रुपये, तुम्ही काय उसने घेतले होते का राजाभाऊंकडून. ती माहिती
माझे कामावर जाणारी बाई आणि पुढचा माझ्या विरोधातला माणूस होता, माझा बांध करायचा, मला त्रास द्यायचा म्हणून माझा मुलगा बोलायला गेला तर त्याच्या दोन मुस्कळात मारणारी पोलीस स्टेशनला त्यांनी कंप्लेंट केली. 11 वाजता पोलीस आले आणि माझ्या पोराला उचलून पोलीस स्टेशन मध्ये नेलं. मी विचारलं आता करायचं काय, तर कुणीतरी मला या माणसाचा या राजा भाऊंचा नंबर दिला, राजाराम मानकरेचा नंबर दिला. मी त्याला फोन केला, म्हणलं बाबा माझ्यावर आता असा प्रसंग आहे, गावच्या पाटलाला विचारलंय, गावच्या तंटामुक्तीच्या अध्यक्षाला विचारलंय, कोण पुढे येत नाही बाबा, मी करू काय. त्यांनी सांगितलं आजी तुम्ही या, आणि मग आजी सगळी कामं सोडली आणि आजी मंचरला त्या ठिकाणी आली. मंचरला आल्यानंतर राजा भाऊंनी मंचरच्या चौकामध्ये त्या बाईला बोलवलं, तिला स्वतःच्या गाडीमध्ये घेतलं, पोलीस स्टेशनला गेलं आणि ती बाई म्हटली की रात्रीच्या 12:15 माझ्या मुलाला ह्या माणसाने पोलीस स्टेशन मध्ये सोडवलं, आमच्यावर त्या ठिकाणी अन्याय झाला होता, त्या अन्यायाचं परिमार्जन राजा भाऊंनी केलं. मग असा माणूस जर निवडणुकीला उभा राहत असेल तर माझी सुद्धा जबाबदारी आहे, ह्या माणसाच्या थोड्याफार प्रमाणामध्ये आर्थिक मदत करण्याची परिस्थिती गरीब आहे. अशी या तालुक्यातील गोरगरीब जनता, गोरगरीब माणसं या राजाराम पाटील 100 रुपये 50 रुपये देऊन निवडणुकीसाठी मदत करतात. एका बाजूला ही परिस्थिती आहे आणि दुसऱ्या बाजूला परिस्थिती काय आहे, आज तुम्ही पाहत असाल गेल्या 15-20 दिवसापासून जी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यातील कामाला लावलेली यांनी कोण आहे, राजाभाऊ सांगतील ते पुढाऱ्यांचे आहेत, पण मला ते काय, मला म्हणजे त्या विषयावर कोणाची मुलं आहेत हे महत्वाचं नाही. राजाभाऊ बाकीच्या ठिकाणची परिस्थिती वेगळी आहे. विकास सभा उमेदवाराची पार्श्वभूमी आपल्या डोळ्यापुढे असणं गरजेचं आहे. कोण आहे उमेदवार, काय आहे त्यांची परिस्थिती. एक मंचर शहरामध्ये सामान्य गरीब कुटुंब, गेल्या 34-35 वर्षापूर्वी मंचरच्या अण्णासाहेब आवटे कॉलेज मधून ग्रॅज्युएट झाले, पोस्ट ग्रॅज्युएट झाले आणि तेच करत असताना शिवसेना पक्षासारख्या हिंदुत्व मानणाऱ्या संघटनेचं काम करू लागले. आई वडिलांची परिस्थिती बेताची, बारदान शिवून परपंच उभा केला, पोती विकली आणि त्या जीवावर राजाभाऊला उभं केलं, संपूर्ण तालुक्यावर राजाभाऊ फिरला आणि एक संघटनेचं काम उभं केलं असा एक राजाभाऊ एक उमेदवार. समोरच्या उमेदवाराची पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगायची गरज नाही, तालुक्यामध्ये संपूर्ण गावामध्ये माहीत आहे. आमदाराचं पोरग होतं, आमदार झालं, 5 वर्ष मिळाली, 10 वर्ष मिळाली, सत्तेत आलं, 15 वर्ष मिळाली, 20 वर्ष मिळाली, 25 वर्ष मिळाली आणि आता 30 वर्ष पूर्ण झाली. लोक सातत्याने अपेक्षेने राहिले. मी ज्या भागात आहे ते लोणी गाव, एक काळात पूर्व पट्ट्यातली आमची अत्यंत महत्वाची बाजारपेठ म्हणून तिचा नवलौकिक, त्या नवलौकिकामध्ये या लोणी पेठेला पाहिलं तर समृद्ध व्यापारी आणि समृद्ध लोक वावरत होते. काळाचा महिमा कसा असतो बघितलं. काही काळानं त्यांच्या लक्षात आलं हे गाव आपल्याला मदत करत नाही निवडणुकीत, यांची जरा चिरवायला पाहिजे, खोड मोडायला पाहिजे, या परिसरातल्या जनतेला पाणी जर दिलं तर अडचणी तयार होतील असे लोक सातत्यानं मागा. भुकेले पोटी माणूस आशा करत असतो कधीतरी मला जेवायला मिळेल, कधीतरी खायला मिळेल, पण काळ बघा कसा असतो. पहिल्या पंचवार्षिकला आले, इकडे काय अडचण आहे, पाण्याची अडचण आहे म्हणून सांगितलं, लोकांना सांगितलं एक सुंदर योजना करतो, माळसाकर नावाने योजना सुरू केली. तब्बल 25 वर्ष माळसाकर नावाने योजना चालू आहे, 5 वर्ष झालं, पुढच्या 5 वर्षात आशेला लावलंय, दुसऱ्या 5 वर्षात आशेला आहे, तिसऱ्या 5 वर्षात आशेला आहे आणि आता शेवटची 5 वर्ष ही 5 वर्ष द्या म्हणजे माझा माळसाकर पूर्ण करेल असा भाव ते आता चेहऱ्यावर. नुसतं एका बाजूनी नाही, बाजारपेठेला व्यापाऱ्यांच्या संदर्भात त्यांनी सांगितलं का, इथलं व्यापारी मंडळी सांगितलं इथली आर्थिक परिस्थिती दुर्मिळ आहे, इथं काहीतरी उभं करतो, गावाचे 5-50 एकर गायरान आहे त्याच्यावर काहीतरी उभं करू, या परिसरात काहीतरी चालत. लोक वाट पाहत आहेत, लोक भुकेले आहेत, वाट पाहता 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 5-25 वर्ष गेली.
ज्यांच्याशी बोलणी झाली होती ती बिचारी निम्मी राहिली, आता निम्मी राहिली नाही. पुढे पुढे चाललाय, नवीन पिढी येत आहे, मागचं सांगितलेलं विसरून चालले आणि नवीन गोष्टी डोकं लावायचं काम चालू. पण माझी तुम्हा सगळ्या म्हणताय नवीन बाबांनो, काळ बदललाय. सरकार शिवसेना भाजपच्या देशात आलंय, राज्यात शिवसेना भाजपचं सरकार येलंय. उद्याच्या काळात मी विचारलं कोणाला सरकार कोणाचं येणार, उद्याच्या काळात विचारतो मी सरकार कोणाचं असणार, शिवसेना भाजपचं असणार. वेळेतल्या वेळेला आणि शहाण्यातल्या शहाण्याला जरी विचारलं मी की सरकार कोणाचं येणार, तर शिवसेना भाजपचं येणार. आणि मग शिवसेना भाजपचं सरकार येणार असेल तर इथला लोकप्रतिनिधी कोणत्या पक्षाचा असला पाहिजे हा विचार करायची गरज आहे. निवडणुकीच्या निमित्तानं आज आपल्या या लोणी गावामध्ये प्रचारासाठी येत असताना माझ्यासोबत आलेले शिवसेनेचे तालुका प्रमुख, सन्माननीय जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि आपले नेते आदरणीय अरुणभाऊ गिरे, पुणे जिल्हा भारतीय जनता पक्ष डॉक्टर्स यांचे अध्यक्ष डॉक्टर ताराचंद कराळे, शिवसेनेचे शिरूर लोकसभेचे संपर्क प्रमुख नेते सहकारी रवींद्रजी करंजकिले, जिल्हा परिषद सदस्य आणि शिवसेनेचे जिल्हा परिषदेतील गटनेते देविदासजी दरेकर, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक उद्योगपती लक्ष्मणराजी काचोळे, प्रदीपनाना वसंतराव, आमचे शेजार मामा जीवनशेठ टोके, अनिलशेठ टोके, पवननाना वाळुंजाहेब, निरगुडसरचे माजी सरपंच रवींद्रजी वळसे, प्रत्येकाचाच नामोल्लेख केला पाहिजे कारण प्रत्येक जण माझ्या जीवा मनाचा आहे, तुम्ही माझ्या आहात आणि मी तुमचा आहे. कृपया गैरसमज करू नका, निवडणुकीचा कालखंड आहे. एखाद्याचं नाव राहिलं तर म्हणणार राजाभाऊ सगळ्यांची नावं घेतली आणि नेमकं माझंच नाव राहिलेलं आहे. कृपया समजून घ्या. जे काम त्या गावच्या सरपंचाला माहिती आहे बांधवांनो, त्या अधिकाऱ्यांना माहीत नसतं. तुम्ही लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्या आणि काम करा. हे सरपंचांना विश्वास घेतात, कधी 5 वर्षांनी निवडणूक आली की सगळे सरपंच बोलवायचे, मग त्यांनी ते सगळं एखाद्या ब्राह्मणाचं जसं बाळ असतं डॉक्टर तसं बाळ काढीत होते. गावात गेलं लोणीत आलं का सगळ्या गावाला घेऊन बसतात. मग काय झालंय, कस काय काढलं बाळ? मागच्या वर्षी एवढं मतदान झालं, एवढी सेनेला गेल्यात, एवढी राष्ट्रवादीला गेल्यात, मग एवढी मतं कमी राष्ट्रवादीला कशी काय, मग तुम्हाला कसे पैसे द्यायचे, याचा हिशोब सगळा माता होय. जेवढी मतं तेवढी काम. लोणीला विरोधात लोक मतं देतात, लोणीचं काम करायचं नाही. धामणीचे लोक विरोधात मतदान करतात, धामणीत फंड द्यायचा नाही. मंचरकर विरोधात जातात, मंचरला पैसे द्यायचे नाही. जो माणूस मतं पाहून विकास करतो तो या तालुक्याचा लोकप्रतिनिधी होऊ शकत नाही बांधवांनो. एकदा निवडून आला की तो सगळ्या जनतेचा झाला, तो कुठल्या पक्षाचा राहत नाही किंवा कुठल्या जनतेचा एका गटाचा राहत नाही, तो आम जनतेचा प्रतिनिधी होतो. राजाराम बानखेले निवडून गेल्यानंतर या तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचा होईल, गोरगरीब जनतेचा होईल. कुणी यावं, लोणीच्या बाजारपेठेतून चाललो माझा हात धरावा, मनगटाला धरून हॉटेलात चहा पाजावं, एखादं थोडस टाकलेलं आलं सरमडीचा वास येत असेल, गळ्यात हात घातला, माझ्या गालाचा मुका घेतला, मला त्याचा वास येणार नाही, एवढा स्वस्त आमदार राजाराम बानखेलेशिवाय दुसरा मिळायची नाही. ऐका हिंमत तुमची, एखाद्या दारुड्यांनी जावन दिलीप पाटलाच्या समोर उभं राहा, फक्त समोरच उभं राहा. दारुडाच कशाला, चांगला कार्यकर्ता सुद्धा साहेबाचा हात मनगट धरू शकत नाही. पण माझा हात धरायला तुम्हाला कुणाची परवानगी घ्यायची गरज नाही. तुमच्या घरातला आमदार आहे, गरीब कुटुंबातला आहे, एवढंच सांगतो. आणि अरुणराव काल परवापासून यांच्या पायाखालचे डॉक्टर वाळून सरकलेले लक्ष्मणराव, मंचरकरांनी 1.5-2 हजार लोक एकत्रित करून
माझ्या इतिहासात किसनराव बानखिले उभे होते तेव्हाच मंचरकर एकत्र झालेले मी पाहिले. त्याच्यानंतर अनिल शेठ एवढे मंचरकर कधी एकत्रित आम्ही पाहिले नाही. आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयवन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.